नमस्कार, माझं नाव अतुल हरिश्चंद्र काशीन. मी मुक्कापूर्ण चिंचोली तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणाहून आलेलो आहे. मी गेल्या वर्षी 8 मे 2022 रोजी या इथे माल आला होता. तर त्या मालाला मला माझा जागेवर 200 रुपये किलोने माल गेलेला आणि रिजेक्शन झालेला माल मी इथे आणलेला. 200 ग्रेड होते तर त्या मालाला 95 ते 125 पर्यंत रेट भेटला. आणि इथे आल्यानंतर मला जी सुविधा भेटली सर्वप्रथम का स्वच्छतेची, तर ती स्वच्छता पाहून मी भारावलो होतो. माझ्या डोळ्यात अक्षरशः आसरू आले होते त्यावेळेस तुम्ही लाईव्ह असा इंटरव्ह्यू घेतला. आणि तीच आता आल्यानंतर मला असं वाटलं की म्हणजे 99 दिवस किंवा आता हे असू शकतं, पण तीच स्वच्छता आत्तापर्यंत टिकवली हे विशेष आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि हा इंटरॅक्शनचा तुमचा जो म्हणजे प्रयत्न आहे, शेतकऱ्यांबरोबर एक दोन आपुलकीचे शब्द किंवा मायेचे शब्द तुम्ही जे देता, म्हणजे मालाला भाव कमी भेटू द्या, पण तुम्ही हे जे विचारपूस करता ते शेतकऱ्यांसाठी म्हणजे खूप मोठं आहे. त्याच्या दुःखावर एक प्रकारची कुंकर घालण्यासारखे, तर अतिशय म्हणजे चांगला उपक्रम आहे हा. फक्त माझा एक प्रश्न आहे की गेल्या वर्षी जे बाजार होते माझ्या रिजेक्शन मालाला एवढा हायेस्ट रेट भेटले होते, परंतु ह्या वर्षी आत्ता जी मी एक दोन चार झाडं म्हणजे टेस्टिंगसाठी आणली बाजारामध्ये 20 कॅरेट आणली मी, तर ते उतरून आणले, पण त्याला रेट तेवढे भेटले नाही. तर मला हा प्रश्न विचारायचा की गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी म्हणजे बाजाराची एवढी तफावत काय? बाजार चांगले आहेत म्हणजे वाईट नाही आहेत, 100% बाजार आतापर्यंत कधी हे नाही, कन्सिस्टन्सी चांगली आहे, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे जे अपेक्षा आता उंचवल्या त्याच्यामुळे फरक आता हे बाजार कमी नाही आहेत, पण फक्त कंपॅरिझनला थोडे कमी आहे. तर मला असं विचारायचं हे बाजार एवढे अप डाऊन्स काय? चांगला प्रश्न विचारला आणि हा प्रश्न विचारलाच पाहिजे. आपण आता केडी चौधरी हे फक्त महाराष्ट्रापुरतं डाळिंब विक्री केंद्र राहिलेलं नाही, आपण 3 राज्यांमध्ये काम करतोय. राजस्थानमध्ये काय चाललंय, गुजरातमध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, मी इथं बसून सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगत असतो. आज आपल्याकडे माल नव्हता, आपल्या मार्केटला 200 कॅरेट होती, त्यावेळेस मी 20,000 कॅरेट राजस्थानमध्ये विकत होतो. एवढा माल राजस्थानमध्ये आपल्या आडतीवर येत होता आणि अनेक आडतीवरती आणि जागेवरती व्यापार होत होता. म्हणजे डाळिंब कमी होतं का? नाही, महाराष्ट्रात कमी होतं. आणि आताही महाराष्ट्रामध्ये डाळिंब आता दिसत नाही, कमी आहे. आणि त्या तुलनेत तुम्ही जो आज खर्च केलाय त्याच्यात तुमचे पैसे निघत नाहीयेत. म्हणजे आज जरी तुम्हाला 100 रुपयाचा बाजार मिळत असेल तर त्या तुलनेत तुमचे पैसे बनत नाहीत, कारण क्लायमेट दिवसात 3 वेळा बदललेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला औषधं बी मारायला लागलेली आहेत. पण आता गुजरात मधला सीझन फुल चालू आहे. ह्याच काल मी कालच्या मुलाखतीत सांगितलं की आता थोडासा कमी व्हायला लागला, रेट तिथं वाढायला लागले. तसे आपले आता ज्यावेळेस 45-50 बुटी आज 55-60 रुपयापर्यंत पोहोचली, 5-10 रुपयाचा फरक पडलेला आहे. पण हा जो प्रश्न तुम्ही विचारला की त्या मागल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी रेट नक्कीच आपल्याला कमी दिसतात. गुजरात अजून फुल जोरात आहे. मी एका कुटुंबात पाहिलं किती झाडं असावी. आज आपण पाहिलं 15-20 एकराचा शेतकरी आपल्याकडे मोठा समजला होतो, 30 एकर. मी स्वतः 40 एकर आमची शेती होती डाळिंब होतं, मी स्वतःला मोठा समजायचो. पण 1 लाख झाडं एका कुटुंबामध्ये असतात ह्याच्यावरती माझा विश्वासच बसत नव्हता. आणि एका कुटुंबामध्ये 12-13 जणांच्या भाव म्हणजे घरामध्ये 5 लाख झाडं हे गुजरातमध्ये कच्छ भुजमध्ये मांडवी गावामध्ये मी अनुभवलं, त्या शेतकऱ्याला पाहिलं, त्या शेतकऱ्याचा माल विकला. आणि जर असे उद्योगपतींचे जर बागा एवढ्या मोठ्या असतील आणि छोटा छोटा शेतकरी 15,000-20,000 झाडांचा असेल, तर मला सांगा डाळिंबाची शेती महाराष्ट्रातली मोठी का गुजरातली मोठी का राजस्थानातली मोठी? तर हे असं ज्या वेळेस पीक गुजरातमध्ये येत आहे आणि एकदम येत आहे त्यांना अजूनही 10-20 रुपये रेट कमी मिळाला, 30-40 रुपये मिळाला, तर त्यांची एंट्री करणारी शेती आणि आपल्या हाताची शेती ह्याच्यात फरक होतोय. त्यामुळे आपल्याला रेट कमी वाटतोय, त्यांना रेट कमी वाटत नाही. आणि म्हणून त्यांची शेती वाढत चालली आणि त्यांचं क्लायमेट आपल्या महाराष्ट्रापेक्षा खूप चांगलं आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला थोडेसे रेट नक्कीच कमी वाटताय. परंतु आता तिकडे सुद्धा थोडासा रोगाचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे आणि आपल्याकडे सुद्धा आता डाळिंबाची शेती वाढायला लागली आहे. पुन्हा महाराष्ट्राला जीवन चांगले येणार आहेत, कारण तिकडले डाळिंब खराब झाले की पुन्हा महाराष्ट्रात तीच पद्धत म्हणजे येणार की ह्याच क्वालिटीचा माल महाराष्ट्रातला सगळीकडे मागणी होणार आणि आपल्याला दिवस चांगले येणार. आज काशिकांनी चांगला प्रश्न विचारला की आपले रेट त्या तुलनेत कमी काय, तर जोपर्यंत गुजरात जोपर्यंत राजस्थान पुढे आहे तोपर्यंत आपल्याला नक्कीच थोडासा त्रास आहे. पण त्यातली त्यात आपलं होणारं नुकसान जागेवरती जर आपण देत असताना फसत असू तर इथं 10-20-25 रुपये किलो जर नेहमी लोक सांगतात की आमचा फायदा होतो, तोच फायदा कमीत कमी आम्ही देऊ शकतो. यापेक्षा मी ज्याला तर नाही देऊ शकत, पण तुमचं 10-20 रुपये किलो तरी वाढवून देऊ शकतो. अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून काय तुमचा प्रश्न मनामध्ये नाही? सॅटिस्फाईड
सॅटिस्फाईड. कारण शेवट मागणी आणि पुरवठा, जेव्हा पुरवठा सगळीकडनं होत असेल ज्यादा, आपला कांदा कमी झाला म्हणून आपल्या वाटतं रेट वाढला पाहिजे, पण आपला कांदा कमी होतो खाणाऱ्याला पाकिस्तानहून कांदा येतो, त्यावेळेस खाणारा आपल्याला रेट वाढू देत नाही. तशी परिस्थिती गुजरातून जातोय, राजस्थानहून जातोय, कर्नाटकला सुद्धा एवढी शेती वाढली. आता हे कर्नाटक बॉर्डरहून आलेले चडचण आपल्या ह्या साईडला जर बागा बघितल्या तुमच्या एनडी विजापूरला, तर महाराष्ट्रापेक्षाही कर्नाटक पुढे गेलेले. म्हणजे असं नाही की फक्त एकाच साईडला डाळिंब आहे. ठीक आहे, आज काशीकरांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं त्यांचं मत व्यक्त केलं आणि शेतकरी ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस इतर शेतकऱ्यांपर्यंत तो प्रश्न पोहोचतो, उत्तरही पोहोचतं आणि आपण सुद्धा शेतकऱ्यांच्या मुलाखती इतरांच्याही ऐकल्या पाहिजेत, त्यांचे अनुभव घेतले पाहिजेत आणि आम्ही ज्या सद्यस्थितीची माहिती देतो ती सुद्धा माहिती आपण घेतली पाहिजे. कारण आपण म्हणतो की आपल्याकडे रेट वाढेल म्हणून आपण थांबवतो, तिकडे माल वाढतो आणि त्यावेळेस मंदी येती, ती मंदीमध्ये आपलं नुकसान होऊ नये, हेच या निमित्ताने मी नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतो. धन्यवाद.